म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या? मुच्छिन दाढी काढून टाकतोय. बाप क्रमांक 497. अध्यक्ष महोदय, कामगार विभागाच्या बाबतीत मी बोलतोय का? चालक जे असतं आपल्याला घेऊन जातं सगळ्यांना, आणि तुमची नेहमी इथून त्या प्रवासात मंत्री असो अधिकारी असो सगळ्यांना तो घेऊन जातो, त्याला कामगार म्हणून आपण कुठेतरी दर्जा देणं गरजेचं आहे. एक तर तो कामगारही नाही कशातही नाही आहे, तर त्यामध्ये खाडेसाहेब हा मोठा निर्णय आपल्याला घ्यावं लागेल. दुसरं, भूमिहीन लोक आहे गावागावात, म्हणजे शेतकऱ्यासाठी आपण काही योजना आखतोय पण गावातल्या भूमिहीन मजुरासाठी काही योजना आखत नाही. तर भूमिहीन मजूर जो आहे त्याचा अध्यक्ष महोदय शेतकरी घाट्यात आहे, तर मजुराही सुद्धा मला वाटतं त्याच तुलनेत घाट्यात आहे. मी आत्ता आकडेवारी घेतली तर 11,000 देशामध्ये सांगतोय शेतमजुराच्या आत्महत्या आहे, शेतमजुराच्या बोलतोय. आणि मग खाडेसाहेब तो मजूर आहे म्हणजे कामगार नाही आहे का? तुम्ही कधी याच्यावर विचार केला का? आपण हा विचार करणं फार गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही फक्त बांधकाम कामगार आणि त्याच्यातला भ्रष्टाचार त्या बांधकाम कामगारामध्ये, तर अर्धे मी सांगतोय पदाधिकारीच आहे, सगळ्या पक्षाचे अर्धे पदाधिकारी आहे. म्हणजे खरा कामगार त्या बांधकाम कामगारामध्ये राहिलाच नाही. जो खरा कामगार आहे, आता सुतार असेल तर सुतार समाज अतिशय कमी आहे अध्यक्ष महोदय, फार कमी. एखाद्या गावात दोघं तिघं जण भेटत वाडीकाम करणारे काही लोक, ते फार कमी आहे. तर त्या सुतार कामगारांना समाजाला आपल्याशी कसं जोडता येईल? जर सुतार कामगार हे बांधकाम कामगारांमध्ये बसतच, ते मिस्त्री लोक आहे ते पण बसतात, पण त्याच्यासाठी त्या बांधकाम मंडळातून काही चांगली वेगळी व्यवस्था करता येईल का? हा विश्वकर्मा तर ते तुम्ही, ते तर तुम्ही आता चॉकलेट आहे सगळं, ते फार फायद्याचं होणार नाही. लई महामंडळ निघाले, अर्धे महामंडळ बंद आहे, अर्धे महामंडळ बंद आहे. मला सांगा, अण्णाभाऊ साठे महामंडळ, दिव्यांग वित्त महामंडळ, आम्ही दिव्यांग वित्त महामंडळात आहे, किती लोकांना कर्ज वाटलं? 4 वर्षापासून बंद आहे, आता कुठेतरी वाटप आहे. मला वाटतं सगळे विकास महामंडळावर थोडं काय होतं, महामंडळ काढून दिलं, राजकीय आपण काही घोषणा करतो नाही, विधानसभेत तर विधान परिषद घेतल्यासारखा आहे, लक्षात घ्या. पण त्यावर तुम्हाला बांधकाम मंगळ म्हणून खाडेसाहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही या गोष्टीवर अधिक लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, हा भूमिहीन मजूर, त्याच्यासाठी एक अभ्यास कमिटी तयार करा, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते पाहिलं पाहिजे. दुसरा अध्यक्ष महोदय, मी जातोय आम्ही इतर मागासवर्गीय मध्ये. आता धनगर समाजासाठी आपण 1,00,000 काहीतरी 1,00,000 लोकांना घर देणार होतोय. आता 1,00,000 लोकांना घर देताना 1,36,000 घर देतोय आपण. मला वाटतं आत्राम साहेब तुम्ही ग्रामीण भागातून येता, एक भिंत तरी होते का 1,36,000 मध्ये? तालिका अध्यक्ष सांगा बरं, तुमचा तुमची खुर्ची 2-3 लाखाची आहे, तुम्ही ज्या चेअरवर बसले ते. म्हणजे मला हे समजत नाही काय, तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे? म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या? सरकारच्या म्हणतोय. मला एक सांगा का, 1,25,000 घर कसं होतं? 1,36,000 घर होते का गुलाबराव? मग का बोलत नाही तुम्ही? हे बदलायला पाहिजे साहेब. अहो तुम्ही एक सांगा, 1,36,000 घर जर कोणी बांधून दिन ना, मुच्छिन दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला. हो सिंगणे साहेब, मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा. 1-3 लाख दिले पाहिजे. शहरातल्या लोकांना 2,50,000 घर देतय आणि गावातल्या लोकांना 1,25,000 मत नाही पाहिजे का तुम्हाला? आमच्या शेतकरी शेतमजुराचे मत नाही पाहिजे? म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर 2,50,000 घर इथे का बोलायचं सभागृहामध्ये? अरे भिंती फुटून जाईल, पण तुमच्या डोक्यात कधी येईन? भिंती फुटायला लागली, क्रॅक झाली, ते पा शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली. बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले, पण शहर वाले को 2.5 लाख और गाव वाले को 1,25,000. वा बे वा. गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा विभाग आहे तसाच आहे, टेंब लावायला पाहिजे टेंब. शहर वाल्याला तुम्ही 75 लिटर पाणी देताय आणि गाव वाल्याला 50 लिटर नाही देत, 5 जास्त ना. मग शहरवाल्याला अति गाव अवर्ग नगर महानगरपालिकेला
सव्वाशे लिटर देताय, मग सव्वाशे लिटर त्याचा पोट मोठा आहे काय मोठा आहे, कौन पाणी तेले जास्त देता, आम्हाला उत्तर पाहिजे. आणि स्लम आलेले 45, हे काय जातीवादी आहो तुम्ही? एवढा जातीवाद तर 200-150 वर्ष अगोदर नव्हताय. म्हणजे तुम्ही ग्रामीणवाल्याला फालतू समजताय. मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव, मी तुमच्या गावात येऊन सभा घेईन की गुलाबराव होने के बावजूद भी गांव वाले को 50-55 लीटर पानी क्यों मिलता है और शहर वाले को 125 लीटर पानी क्यों मिलता है? हम आपके गांव में आएंगे, वहां आकर चिल्लाएंगे. फिर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.